नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. ठिकठिकाणी एनआरसीच्या निमित्तानं गेल्या काही दिवसात हिंसक आंदोलनं झाली. आज काँग्रेसकडून राजघाटावर मूक निदर्शनं करण्यात आली. या निमित्तानं का होईना, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर देशभरात एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकावर ज्या पद्धतीनं हिंसक आंदोलनं होत होती ती थांबलेली दिसतात. आजच्या दिवसभरात हिंसेची कुठली माहिती तूर्तास तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण गेल्या 4-1 दिवसात जे काही झालं ते निश्चितच चिंताजनक आहे आणि त्याची कारणंसुद्धा अत्यंत सुस्पष्ट आहे. एका बाजूला हिंसा होत असताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होत होतं, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या आमच्या रक्षणासाठी नागरी वस्तींमध्ये आपल्या सोबत उभे असलेले पोलीस या हिंसाचाराला बळी पडत होते. अनेक ठिकाणी त्यांना पकडून पकडून मारलं जात होतं, काही ठिकाणी ठरवून त्यांच्यावर हल्ले केले जात होते. मुळात पोलीस अशा पद्धतीनं लक्ष का केले जात आहेत? भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 353 अन्वये पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच सक्षम दंडाची सुद्धा तरतूद कायद्यामध्ये केली गेलेली आहे. हे लक्षात असून सुद्धा पोलिसांना का मारलं जातं? त्याही बरोबरच पोलीस अशा पद्धतीच्या हल्ल्याची माहिती मिळवायला अपयशी ठरतायत का? पोलिसांच्या एकूणच यंत्रणेतले दोष आहेत की पोलिसांवर हल्ला करून सरकार विरोधातला राग अधिक तीव्रपणे व्यक्त करायचा आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा, पोलीस मार का खातायत? या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत निवृत्त पोलीस अधिकारी आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर. तसंच माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आत्ता आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ. त्यांच्या सोबत आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील. पत्रकार आणि विश्लेषक आशिष चांदोरकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तसंच कायदा विरोधक या नात्यानं प्रतिनिधी स्वरूपात आपल्या सोबत आहेत मुफ्ती सय्यद. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला तात्काळ सुधाकर सुराडकर यांना विचारायचा आहे. सुधाकर जी, पोलिसांवरचा हल्ला गेल्या काही दिवसात जो झाला तो तुमच्या लेखी नियोजित होता का, आणि तो पूर्वनियोजित असल्या कारणानं अशा प्रकारच्या पूर्वनियोजित हल्ल्यांच्या मागे विशिष्ट प्रकारची मानसिकता असते का जी सत्तेच्या विरोधातला राग व्यक्त करण्यासाठी पोलिसांना लक्ष करण्याचे आदेश पडद्या मागून देत असते? बरोबर आहे तुमचं म्हणणं, अगदी मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. पण पोलीस का मार खातात त्याचे अनेक पैलू आहेत आणि आपल्याला प्रत्येक पैलूचा विचार करावा लागेल. एक तर पोलिसांचे नेतृत्व जे आहे ते कणाहीन आणि कुचकामी झालेलं आहे. ते राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला पाठवून बळी पळून वाटेल तसं करतात. दोन उदाहरणं जे सर्वांनाच माहिती आहे मी सांगतो. मालेगाव प्रकरणात हेमंत करकरेंचा एक रिपोर्ट आहे आणि तसाच दुसऱ्या अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे जे परस्पर विरोधी आहेत. किंवा आता नुकतंच सांगायचं तर अजित पवारांच्या विरुद्ध 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रिपोर्ट आहेत, ते एकमेकाच्या विरोधी आहे. म्हणजे झालेलं असं आहे की अगदी पोलीस काय अगदी लाचार झालेले आहे का, ताटाखालचं मांजर झाले आहे का पुढाऱ्यांचे, की त्यांना जसं पाहिजे तसं करतायत? तर पहिला दोष आहे तो पोलिसांचा, की पोलिसांचं नेतृत्व हे कणाहीन आणि कुचकामी झालेलं आहे. एक दुसरं, राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. तिसरं, काही वेळेस पोलिसांचं वागणंच असं असते की ते मार त्यांना मार दिला पाहिजे अशा तऱ्हेचं वागणं असतं. ते तिन्ही जे प्रकार आहेत हे आपण प्रत्यक्षपणे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक घटनेत काय झालेलं आहे हे पाहायला पाहिजे. पोलिसांचं काम आहे प्रतिबंध कारवाई करावी. जे लोक निदर्शनं करणार आहेत त्यांच्याशी पोलीस संपर्क का साधू शकत नाही, त्यांचा विश्वास का संबंध करू शकत नाही, बाहेरच्या लोकांना त्याचा गैरफायदा घेणार येता येणार नाही, याकरता वेळीच प्रतिबंध कारवाई का करू शकत नाही. त्यांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीतले दोष आपण ठळकपणे मांडलेत. आपल्या सोबत आशिष चांदोरकर आहेत. आशिष चांदोरकर, गेले काही दिवस तुम्ही सातत्यानं या विषयावर समाज माध्यमात व्यक्त होत आहे, नक्की चिंता कुठली आहे आणि कोणत्या कारणामुळे पोलीस मार खाताना तुम्हाला दिसत आहे? नमस्कार,
मी समाज माध्यमावर जे व्यक्त झालं होतं त्यात एक असा मुद्दा होता की जेव्हा राम जन्मभूमीचा निकाल लागला होता त्यावेळी सोशल मीडियावर आणि माध्यमातून आणि पोलिसांनी अशा प्रकारे जनजागृती केली होती की सगळा भारतच आता दंगा करायला तयार होणार आहे का काय किंवा भारतात सगळीकडे तर दंगेच होणार आहेत शांत रहा अशा पद्धतीची आवाहनं सगळ्या फेसबुक आणि सोशल मीडियावर करण्यात आली होती तुमच्या व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर पोलिसांचं लक्ष आहे वगैरे असे मेसेज फिरवण्यात आले होते मग आता हे एनआरसी आणि सीएए विरुद्ध जी आंदोलनं सुरू आहेत ज्या खोट्या माहिती किंवा खोटी माहिती सगळीकडे सोशल मीडियावरनं आणि इतर समाजांमध्ये फिरवली जाते ते माहिती पोलिसांना कळत नाही का त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्या फेसबुकच्या प्रोफाईल्सवर पोलिसांचं लक्ष नाही का अशा आशयाचा मी एक मेसेज सोशल मीडियावर टाकला होता आणि पोलीस म्हणजे काय करतात की जे ज्याची संभाव्यता आहे की बाबा हे आंदोलन होऊ शकतं ते आधीच दडपून टाकायचा प्रयत्न करतात आणि जे आंदोलनं होत आहेत त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष असतं त्यांना त्याची माहिती मिळत नाही का अशा पद्धतीची मी पोस्ट टाकली होती आणि मला असं वाटतं की पोलिसांनी काही वेळा जसं इतर ठिकाणी यांचं लक्ष असतं तसं आता समजा सीए आणि एनआरसी विरोधात आंदोलन पेटलेलं आहे तर आपल्या भागात त्या समाजात किंवा इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे याची माहिती पोलिसांकडे असते का नाही का पोलिसांचे खबरे बिबरे हे जे असतात ते फक्त टीव्हीमध्ये आणि क्राईम पेट्रोल सारख्या मालिकांमध्येच असतात त्यांना अशा खबरा पुरवणारी लोक नसतात का की बाबा आझाद मैदानाच्या वर आंदोलन होणार आहे जसं 3-4 वर्षापूर्वी झालं होतं आसाममध्ये जेव्हा एनआरसी झाली त्यावेळी पोलिसांच्यावर हल्ले झाले एका महिला पोलिसाला मारण्यात आलं पण आशिष चांदोरकर तुमचा मुद्दा लक्षात येतोय पटकन आता या मुद्द्यावर मला आपल्या सोबत आबासाहेब पाटील आहेत त्यांना विचारायचंय आबासाहेब पण आत्ता ज्या गेल्या काही दिवसात मोर्चे झाले विविध प्रकारची आंदोलनं झाली त्या सगळ्याच्या मागे व्हॉट्सअप मेसेजेसच्या माध्यमातून एका विशिष्ट समाजाला चिथावणी देण्याचे प्रयत्न तुम्हाला दिसले तुमच्यापर्यंत तशी माहिती आली का प्रसादजी पोलिसांच्या वरती जे हल्ले होत आहेत याच्यावरती वेळोवेळी आम्ही आवाज उठवलेला आहे कारण पोलिसांच्या बाबतीत राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आहेत मूलभूत तत्व आहेत त्याच्यानंतर कर्तव्य दिलेले आहेत पण ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीवरती आम जनता आणि पोलीस सामान्य जनतेच्या मूलभूत हक्क असतील कर्तव्य असतील आणि तत्व असतील ह्याला कवच दिलेला आहे परंतु पोलिसांना जे हक्क आहेत त्या पोलिसांच्या हक्कावर मात्र कोणी बोलायला तयार नाही सगळ्यात महत्वाचं जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असतात ते ह्या पोलिसांना जे मारहाण होती त्याच्यावरती लक्ष घालत नाहीत राजकीय पुढाऱ्यांच्यावरती पोलीस चालतो आणि ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये बाबीमध्ये निदर्शनाचं असं येतं की जेवढे आंदोलन असतील किंवा कोण असेल तर टार्गेट पहिल्यांदा पोलीस का केला जातो ह्याच्यावरती कुठंतरी कडक कायदा होणं गरजेचं आहे कायदा 353चा कायदा आहे तरी पण तुमची अपेक्षा आहे की जास्त सक्षम तो झाला पाहिजे मुफ्ती सय्यद आपल्या सोबत जोडले गेले आहेत मुफ्तीजी मेरी आवाज आ रही है आपको अच्छा मुफ्तीजी एक बात बताइए यहाँ बाकी बैठे तमाम बाकी के जो साहबान हैं वो सभी चिंता व्यक्त कर रहे हैं कि पुलिस पर हमले क्यों हो रहे हैं और उसके पीछे की वजह क्या है एक सबसे बड़ी बात यह है कि जो एनआरसी की मुखालफत कर रहे हैं जो सीएए की मुखालफत कर रहे हैं वो तमाम लोग अपने आंदोलनों में पुलिस पे निशाना कर रहे हैं और उस बात की चेतावनी पुलिस तक पहुंच नहीं रही जबकि आंदोलन करने वालों को उकसाया जा रहा है हेलो जी बताइए हेलो आवाज आ रही है मेरी अभी आई मैं क्या बोल रहा हूँ आप किस जगह की बात कर रहे हैं किस स्टेट में ऐसा हो रहा है अलग अलग जगहों पे हुआ गुजरात में हुआ उत्तर प्रदेश में हुआ महाराष्ट्र में हुआ क्या महाराष्ट्र में भगवान की दुआ से अब तक नहीं हुआ है मैं क्या बोल रहा हूँ हिंसक वारदातें तो हुई है सुनिए मेरी बात सुनिए हम और आप महाराष्ट्र में बैठे हुए हैं तो हमको साफ समझ में आ रहा है इसका मतलब ये है कि इसमें कुछ तो कमी है बाप बा तेरी भी है मेरी भी है अभी हमारे यहाँ भिवंडी के अंदर बहुत बड़ा आंदोलन हुआ कम से कम 1 लाख का मॉब था लेकिन कोई टकराव नहीं हुआ डीसीपी साहब ने आकर के पब्लिक के बीच में ये कहा कि आप मेरे बच्चे हो मैं आपकी इज्जत करता हूँ कोई दंगा नहीं होगा जब तुम उनको बंदूक की नाल दिखा के पीछे हट को बोलोगे सबका खून तो गर्म है इस पर कोई ध्यान क्यों नहीं दे रहा है किस मुद्दे पे चाहते हैं कि आप ध्यान दिया जाए बिल्कुल सीधी सी बात ये हमने माना मोप आया हुआ है मोप को रोकने के लिए मोहब्बत के शब्द भी इस्तेमाल हो सकते हैं ना कभी कभी मजबूरी में ऐसा हो सकता है मैं उससे इनकार नहीं कर रहा हूँ लेकिन साफ समझ में आ रहा है कि किसी किसी स्टेट में कुछ भी नहीं हो रहा और कहीं बहुत कुछ हो रहा है जबकि महाराष्ट्र में नहीं, अब ये आप ये भी बता दीजिए कि जहाँ बहुत कुछ हो रहा है वो क्यों हो रहा है वो इसलिए हो रहा है कि उसमें कुछ तो कमी है बाग बा तेरी भी है मेरी भी है
दोनों तरफ से हो रहा है। मॉब को रोकने का तरीका जो अपनाया जा रहा है उस तरीके से हटकर भी कंट्रोल हो सकता है। अच्छा ठीक है, हमारे यहाँ पर भाजपा के प्रवक्ता है, वो आपसे जवाब तलब भी करेंगे इस मामले पर। अवधूत वाघ, हे तर्क कितपत मान्य करायचे? हे तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना, पोलिसांचं कर्तव्य, पोलिसांची ड्युटी, याच्यामध्ये मी दोन भाग करू इच्छितो। म्हणजे ज्यावेळी शांतता काळामध्ये पोलीस ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनमध्ये आणि इतर ठिकाणी काम करत असतात ते एक, आणि ज्यावेळी अशा प्रकारचे दंगे धोपे होतात त्यावेळी सरकारचा प्रतिनिधी म्हणून, शासनाचा प्रतिनिधी म्हणून या लोकांना फेस करतात त्यावेळी असलेला पोलीस, हा दुसरा। मी दुसऱ्या भागाबद्दलच बोलणार आहे, पहिल्या भागाबद्दल बोलणार नाहीये। हा मुद्दा नंबर एक। मुद्दा नंबर दोन, सर्वप्रथम पोलिसांवर होणाऱ्या कुठच्याही प्रकारच्या हल्ल्याचा भारतीय जनता पक्षातर्फे मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मी ट्विटही केलेला आहे, पोलीस हे सरकारचं म्हणजेच या देशाचं प्रतिनिधित्व करतात, लॉ अँड ऑर्डर स्वीकारायची जबाबदारी आहे की त्याचं तुम्ही समर्थन करत नाही। पण जो मुफ्ती सय्यद यांनी मांडलेला मुद्दा आहे की कुठेतरी दोष आहेत, ते रचनेतले दोष आहेत, ते स्वीकारणार आहात का? आणि ते कुठले असू शकतात? भले महाराष्ट्रात नसेल जरी हल्ला झाला, मुफ्तीने जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याच्या आधी सुराडकर साहेबांनी, पाटील साहेबांनी, आणखीन चांदोरकर साहेबांनी पण मुद्दे उपस्थित केलेले आहेत। फक्त मुद्दी मुफ्तींच्या ह्याला उत्तर द्यायचं असं काही नाहीये, मी सर्वसमावेशक देतो। दुसरी गोष्ट म्हणजे या पोलिसांवर झालेले जे हल्ले झालेले आहेत ते हल्ले या देशाच्या विरुद्ध, या शासनाच्या विरुद्ध असं समजून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून या सर्वांना, म्हणजे कोणी असोत, यांना अटक करावी। 353 वरची कारवाई अपेक्षित आहे, 100% पुरेशी कारवाई नाही। दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही म्हणालात हल्ले का होतात, हल्ले का होतात, त्याचा पहिली गोष्ट म्हणजे हल्ला करणारा कोण असतो? हल्ला करणारा हा हा हिंसेच्या मार्गाने जाणारा माणूस असतो। मराठा मोर्चाचे लाखो लाखो मोर्चे निघाले इकडे, मला माहित नाही पण 50-55 कितीतरी मोर्चे निघाले, एक दगड बाहेर निघाला नाही। त्यांच्या मागण्या नव्हत्या का? मागण्या होत्या। मनापासून होत्या का? मनापासून होत्या। हृदयापासून होत्या का? हृदयापासून होत्या। किती लोक आली वेगवेगळ्या ठिकाणावरनं? लाखो। नाही मग जर एकही दगड उठला, एकही दगड उठला गेला नाही, एक कारण, तो समाज हिंसक नाहीये। आपल्या मागण्या मागण्याचा जो अधिकार आहे, वक्तव्य तुमचं, हे काय सुचवू इच्छित आहे तुम्ही की अमुक समाज हिंसक नाही? तुम्हाला जो काही याच्यातनं अर्थ काढायचा आहे तो अर्थ काढायला तुम्हाला मी पूर्ण भीमा देतो, परंतु यावेळी लाखो लोकांचे मोर्चे निघाले, एकही दगड का नाही फेकला गेला, एकाही पोलिसांवर हल्ला का नाही झाला, एकही रिक्षा का नाही जाळली गेली, एकही दुकान का नाही जुटलं गिडलं? त्यांचं हृदय काय, त्यांचं रक्त काय गरम नव्हतं? त्यांचं रक्त काय बर्फामध्ये घातलेलं थंड होतं? त्यांचं पण हृदय जळत होतं, त्यांचं पण रक्त तापत होतं, त्यांच्यावर पण अन्याय सुचवायचं? परंतु आतापर्यंत या देशामध्ये अवधूत वाघ, तुम्हाला जे सुचवायचं आहे ते आक्षेप या इमर्जन्सीच्या कालखंडानंतर याच्यावर इतके मोर्चे निघाले पण कधी हिंसा झाली नाही। हिंसा का होते? हा जबाब हिंसक का होतो? याच्या मागे कुठचं षडयंत्र आहे हे पण बघितलं पाहिजे। ठीक आहे, त्याच्यावर उत्तर घेऊया। पोलिसांवर जे हात उचलतात ते हात या देशावर उचललेले हात आहेत हे समजलं पाहिजे। याच्यावर मुफ्ती सय्यद यांचं उत्तर लागेल। मुफ्तीजी, क्या बयान है, इस पर आपका गौर चाहूंगा कि जब मराठा समाज अपने मोर्चे लेकर निकलता है, लाख लाख सवा लाख के मोर्चे चलते हैं, तब एक पत्थर नहीं पड़ता, लेकिन चंद लोगों के मोर्चों में पुलिस निशाना बनती है। उसका जवाब सुन लीजिए। 2015 में नागपुर में असेंबली चालू थी, मराठों का मोर्चा भी गया हुआ था और हमारा मोर्चा भी गया हुआ था। हमने 3 लाख का मोर्चा लेकर असेंबली का घेराव किया था। कोई हमको बतला दे, एक पत्थर चला, एक गोली चली, बल्कि पुलिस ने आकर मुझसे कहा कि आप हमारी वायरलेस गाड़ी के माइक को इस्तेमाल कीजिए, आप रिकॉर्ड उठा के देख लीजिए। नहीं, फिर आप इस बार क्यों पत्थर पड़ रहे हैं? भले महाराष्ट्र में ना हुआ हो, अभिनंदन करूया, पण आता जे पत्थर पडले त्याच्याबद्दल बोलूया, जे शांततामय केले नाही त्याचं अभिनंदन करूया आपण, त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाहीये। पण आता पोलिसांवर हल्ला का झालाय? आता एवढी सरकारी नासधूस का झालेली आहे? याच्या मागे कोणाचा हात आहे आणि यातनं तुम्हाला काय दाखवायचंय त्याच्याबद्दल बोला। ठीक आहे, तुम्ही या देशाचे नागरिक आहात तर या देशाची संपत्ती तुमची आहे, हा देश तुमचा आहे, आणि आपल्या देशाच्या संपत्तीवर तुम्ही आग लावण्याचा तुम्हाला काही अधिकार नहीं। अवधूत वाघ उत्तर देता है, मुफ्ती जी आपका जवाब चाहेंगे। मैं क्या बोल रहा हूँ, मैंने मिसाल दिया, हमने नागपुर में बहुत बड़ी सभा की, 3 लाख का मोर्चा लेकर हमने असेंबली का घेराव किया, लेकिन ना कोई पत्थर चला ना कोई गोली चली। ठीक है, एक मिसाल वो भी है, जहाँ कहीं भी हो रहा है, मैं बार बार ये बात कह रहा हूँ कि भाई पब्लिक है, उसको निमटने के लिए इसके अलावा भी रास्ता होता है। जहाँ तक सवाल है पत्थर किसने पहले मारा, उन्होंने पत्थर पहले मारा कि आपने गोली पहले मारी,
टीवी पर सोशल मीडिया में। मुफ्ती भाई एक मिनट, ये बयानबाजियां या इस तरीके से मतलब निकालना चलता रहेगा, जो हमले हो रहे हैं, जिस तरीके से मामलों को लेकर सवाल पैदा किए जा रहे हैं, उसके बाद भी आप होने वाले हमलों को नकार नहीं रहे हैं। नहीं, मैं हमले को नकार नहीं रहा हूं, मैं ये कह रहा हूं कि हमला भी गलत है, पुलिस फायरिंग भी गलत है। तो क्या पुलिस फायरिंग की वजह से हमले हो रहे हैं? मैं ये कैसे कह दूं, मैं ये कह रहा हूं पहले पुलिस ने फायर किया कहां पे? किधर भी एक भी पुलिस फायर नहीं हुआ, आप झूठे बोल रहे हैं। 53 पुलिस लोगों को जो वुंड्स है, जो जख्म है उनके ऊपर, वो पिस्तौल से हुई है, बंदूक से हुई है। ए जमाव के पास पिस्तौल और बंदूक कहां से आई? 53 पीपल ऑन रिकॉर्ड, ठीक है, ऑन रिकॉर्ड 53 पुलिसों के ऊपर जो चोट लगी है वो बंदूक से लगी है। एक भी उत्तर नहीं लग रहा है ऐसा उत्तर। मुफ्ती जी, ये पूरी साजिश लग रही है ऊपरी तौर पर। मैं क्या बोल रहा हूँ, आप इस बात को ध्यान से क्यों नहीं सुन रहे हैं कि क्या क्या जहाँ जहाँ भी हिंसा भड़की है वहाँ आप किसी एक को इल्जाम देकर छुट्टी पा लेंगे? नहीं, फिर जामिया के अंदर घुसकर बच्चियों को मारा गया, वो बच्चियाँ पिस्तौल ले खड़ी थी। लाइब्रेरी के अंदर पढ़ते बच्चों को मारा गया, वो पिस्तौल ले खड़े थे। मैं किसी एक को इल्जाम क्यों दूं? मैं ये कह रहा हूँ जहाँ पुलिस ढंग से संभाल रही है, मुबारकबाद। किसने किसको मारा, ये क्या नई बात आ गई है? आज 15 बरस का लड़का रेप करता है, उसको बच्चा बच्चा बोल के आप लोग पीछे नहीं हट सकते? 17 बरस के लड़के दोनों साथ आके एक 24 बरस के आदमी का जान लेते हैं, परसों मैंने पूरा, उनको बच्चा नहीं कह सकते? यूनिवर्सिटी में जो 21-22 बरस के लोग हैं, बच्चे लोग हैं, उसको हम बच्चा करके उसको पीछे नहीं हटा सकते? बच्चे हमारे भी है, लेकिन यदि बच्चे गलत कर रहे हैं तो अहिल्याबाई होलकर का उदाहरण है हमारे सामने। जिस अहिल्याबाई होलकर का बच्चा, उसका लड़का जब गलत काम कर रहा था, तब अहिल्याबाई होलकर के हाथ हत्ती के पाव के नीचे उसको कुचल दिया था। मुफ्ती भाई, मौजूदा स्थिति में अबासाहेब पाटिल आपसे बात करना चाहते हैं। अबासाहेब, मुफ्ती जी, अभी मराठा समाज ने जो मोर्चा निकाला देश भर में, उसका स्वागत किया था कि शांति से भी क्रांति हो सकती है और शांतता से मोर्चा निकालने का सबको अधिकार है, लेकिन संवैधानिक अधिकार सबको दिया है, वो अधिकार को गलत यूज करके अपने ही पुलिस वाले, जो हमारे से लोग है पुलिस वाले अपने में से, उनके ऊपर जो पथरावबाजी हो रही है, कोई पॉलिटिकल लीडर उसके पीछे रख के उसको तोड़फोड़ जलाना, ये सब चालू है, ये बंद होना चाहिए कि नहीं होना चाहिए देश के अंदर? मैं आपको बतला दूं, सुनिए। उत्तर घेऊया, माझी विनंती अशी आहे की आपण मराठी वाहिनीवर आहोत, आपण मराठीतून बोलू, त्यांना कळेल मराठी। मुफ्ती जी, आप बात करिए, ये मामले रुकने चाहिए या नहीं रुकने चाहिए, और रुक क्यों नहीं रहे थे अब तक? दे रहा हूं, सुनिए मेरा जवाब जी। मराठा आंदोलन का हमने भी स्वागत किया था, हमने नागपुर में उनके लिए खड़े होकर खजूर पानी का इंतजाम किया था, पूना में किया था, हम उसको 10 बार सलाम करते हैं, बिल्कुल अच्छा था वो। हमने महाराष्ट्र के अंदर 50 जगह आंदोलन किया, कोई टकराव हुआ नहीं हुआ। तो हमारा मानना वही है कि जो मोप आ रहा है, उस मोप को भी इसका ध्यान रखना चाहिए कि अपनी सीमा पार नहीं करनी चाहिए। मैं बार बार ये बात कह रहा हूँ, उस मोप को सीमा पार नहीं करना चाहिए, पुलिस के अंग पर नहीं आना चाहिए, ऑफिसर के अंग पर नहीं आना चाहिए। नहीं, लेकिन ये फिर भी हो रहा है ना, उससे सुनिए, आप यहाँ कह रहे हैं कि ऐसा नहीं होना चाहिए, जबकि वास्तविकता में ये सारी चीजें हो चुकी है, घड़ून देना है सगड़ा। कहीं पर ऐसा भी हो रहा है कि मोती भाई खड़ा हुआ है, नेता तब भी उसके ऊपर भिवंडी मध्ये दोन पोलिसांना ते ड्यूटी वर असताना त्यांना निर्वस्त्र करून त्यांच्या डोक्यावर दगड घालून त्यांचा चेहरा ठोचून त्या जणांना मारलं आणि त्यांना जाळलं, हा तुमच्या भिवंडीचा इतिहास आहे। आणि त्यानंतर आमच्या पोलिसांनी जी भिवंडीमध्ये नाकेबंदी केली, जे शौर्य गाजवलं, त्याच्यामुळे आजपर्यंत त्यानंतर भिवंडीमध्ये कधी दंगल झालेले नाहीये। पण एक मिनिट, भिवंडीमध्ये दरवर्षी त्या भिवंडीमध्ये माझ्या 2 पोलिसांचा खून करण्यात आला होता, हा तुमच्या भिवंडीमध्ये। मुफ्ती जी, इसका जवाब होगा आपके पास? उनको बोलिए हिंदी में सवाल करें। अच्छा, माझं ते काम नाहीये तुम्हाला हिंदीत सांगायचं, महाराष्ट्राच्या जय महाराष्ट्र वाहिनीवर मी बसलोय, तुम्ही मराठी शिका,
मराठी मध्ये बोलायचं आहे ना, या महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे, मराठी शिकायची गरज तुम्हाला आहे. आप हिंदी बोलने पर तैयार हो तो बात कर लीजिएगा. ठीक है मुफ्ती भाई, मैं आपके लिए मामले को रख देता हूं सामने. हालांकि उन्होंने भिवंडी में दो पुलिस वालों की ली गई जान को लेकर सवाल उठाया है. एक और मामला आपके सामने रख रहे हैं जी. मैं उसका जवाब दे सकता हूं. सुद्धा ट्वीट केलं होतं आपल्या सगळा, मी ट्वीट केलं होतं त्या ठिकाणी. यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पोलिसावरती जर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर मराठे दांडकी घेऊन पोलिसांच्या सोबत असतील त्या ठिकाणी. मग ते कुणाचंही आंदोलन असू दे की पोलीस महासंचालकांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे, शासनाने केलं पाहिजे, आणि जे पण गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा खुलं आव्हान आहे की याच्या पुढे जर कुठल्या पोलिसाला दगड लागला, पोलीस जीव धोक्यात घालून काम का करतात, त्यांना संरक्षण काय पोलिसांना? प्रत्येक माणसाला संरक्षण. पाटील एक मिनिट, आपण आपल्याकडून पोलिसांच्या मदतीसाठी उतरण्याची भावना व्यक्त करता आहात. सुधाकर सुराडकर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. सुराडकर साहेब, ही व्यवस्था ढासळतीये का अशामुळे पोलीस स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत, समाजातून त्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि एक दुसरा समाजातला घटक त्यांच्यासाठी हिंसेच्या माध्यमातून संरक्षण करण्याच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतोय, एकूणच व्यवस्था ढासळतीये का? हॅलो जी. अरे आवाज गेला जी. सुधाकर सुराडकर, मी आपल्याला असा प्रश्न विचारला की व्यवस्थाच एकूण रचना ढासळायला लागलेली आहे का? हा मी सांगतो, सविस्तर सांगतो. कृपा करून सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावं. पहिली गोष्ट, पोलिसांना कुठल्याही इतर बाहेरच्या लोकांची मदतीची आवश्यकता, जसं एकांनी सांगितलं, गरज नाही. यातून कृपा करून राजकारणी बाजूला ठेवा आणि धर्मकारणी बाजूला ठेवा. यात मला दिसतंय की धर्मकारण राजकारण शिरलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस असो का बीजेपी असो, पोलिसांच्यावर हल्ला करायचं काय कारण नाही. पोलिसांना धर्मकारण असू दे, राजकारण असू दे, तुम्ही मोर्चे काढा. माझा ऐकून घ्या कृपा करून. ठीक आहे, एक मिनिट जरा ऐका, संधी दिलेली आहे, जरा ऐका कृपा करून, नाही तर मी बंद करतो. ते वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांना प्रशासनाचा पोलिसांच्या नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे सुधाकर सुराडकर आपण आता बोलणार आहात. ते होम मिनिस्टरला भेटायलाही तयार होते. एक मिनिट जरा सांगा, मी आपला अत्यंत आभारी आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे आपण जे सहकार्य सांगितलं, कारण पोलीस जनतेच्या सहकाराशिवाय काही करू शकत नाही. एक लक्षात घ्या, तर पोलिसांना सहकार्य पाहिजेच. जेव्हा मोर्चे आंदोलनं निघतात तेव्हा पोलिसांना त्यांना रितसर परवानगी दिली पाहिजे. माहिती घेऊन जे गोंधळ करणारे आहेत त्यांना लगेच अटक केलं पाहिजे. हे सर्व होतंय का हा प्रश्न आहे. आज जे होतंय, ऑगस्टमध्ये जे झालं, पोलीस नेतृत्वाचं फेलओवर आहे. महिलांची विटंबना करण्यात आली, तिथे गोळ्याच घालायला पाहिजे होते. करणारे कोणी असो, त्यांच्या जातीचा धर्माचा प्रश्न येत नाही. आज जे घडतंय, पण मग सुधाकरजी आपल्याला दोन ज्या घटना इथे सांगितल्या गेल्या, भिवंडीमध्ये दोन पोलिसांना ठेचून मारणं, ऑगस्टच्या दरम्यान छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर झालेल्या एका स्मारकाची तोडफोड आणि तिथे झालेली दंगल, या दोन्ही वेळेला जे गृहमंत्री होते त्यांच्याकडून तशी कारवाई झाली नाही. आर आर पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि हातावर हात ठेवून घटनेकडे बघत राहण्याच्या शिवाय कारवाई झाली नाही. सरकार अशी भूमिका का घेतात? आता सुद्धा महाराष्ट्रात हिंसाचार होतो आणि राज्य सरकारच्या कडून कठोर पावलं उचलली जाताना दिसत नाहीत, याची कारण काय? पोलीस कमिशनर होते त्यावेळेसचे, जे पोलीस कमिशनर होते त्यांनी पोलिसांना कारवाई करू दिली नाही काय? भर सर्वांच्या देखत डीसीपीला फाईलावर घेतलं जो कारवाई करत होता. कृपा करून राजकारणाची आणि पोलिसांची गल्लत करू नका. पोलीस सक्षम आहेत, जनतेचं सहकार्य असेल तर ते फार चांगलं काम करू शकतात. आणि पोलिसांच्या हातात बंदूक आहेत. समोर तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ आहे, परवाचा पोलीस उभा राहिलेत, पोलिसांना मॉब दगड हाणतोय. 5-6 पोलिसांची त्या शटरला धरून उभा राहिलेले आहेत आणि पाठीमागून दगडांचा वर्षाव पोलिसांच्या वरती चाललेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये, या परिस्थितीत पोलिसांनी वागायचं काय, हाच मुद्दा आहे. आणि सुधाकर सुराडकर जी, इथे अडचण कशी होते की पोलिसांचे घटनास्थळावरचे वरिष्ठ त्यांना रोखतात आणि परिणाम स्वरूप मॉबच्या अर्थात बेधुंद जमावाच्या समोर जाताना प्रसंगी त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागतो. यातला समन्वयाचा अभाव हा दुरुस्त कसा करणार आहोत? बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. म्हणून मी आधीच म्हटलं की प्रश्न आहे हा पोलीस नेतृत्वाचा. पोलीस नेतृत्व हे मुख्य प्रश्न आहे. पोलिसांचं मनोधैर्य फार खचलेलं आहे.
पोलिसांना राजकीय मंडळी कुठल्याही पक्षाची असो सत्तेत असताना त्यांना त्यांची सर्व गुलामगिरी करणारे पोलीस हवेत, कुठलेही काँग्रेस असो का राष्ट्रवादी असो का बीजेपी असो कुठलेही गव्हर्नमेंट असो, ही जोपर्यंत परिस्थिती बदलत नाही की राजकीय पक्ष आणि सरकार हे भिन्न आहेत. कुठल्याही पक्षांनी एकदा सरकारसारखं वागलं पाहिजे, पक्षासारखं वागायला नको, पण अनुभव असा आहे की हे सर्वच तसे वागतात. आशिष चांदोरकरांना पटकन पुढच्या मुद्द्यासाठी चर्चेत सहभागी करतोय. आशिषजी, एका गोष्टीचा खुलासा इथे आणखीन व्हायला हवा की पोलिसांच्या कडून अपेक्षित असलेली गुप्तचर यंत्रणा सुद्धा वेळोवेळी कमकुवत असते. मॉब एखादा एखाद्या ठिकाणी जमा होतो, अर्थात जमाव एखाद्या ठिकाणी येतो, त्या जमावाच्या रचनेसाठी बरेच दिवस मागे काम चाललेलं असतं, ते शोधलं का जात नाही, पोलिसांना ते का सापडत नाही, रचनेत कशा प्रकारचा हल्ला होऊ शकतो किंवा जमाव पुढे काय करणार आहे याची माहिती त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही? अगदी बरोबर. एक छोटं उदाहरण देतो, जेव्हा हे आसामच्या एनआरसी नंतर मुंबईमध्ये काही प्रॉब्लेम झाले आणि त्यावेळी पुण्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक होती, त्यावेळी आमचा एक मित्र आहे, आमचं सानेगुरुजी तरुण मंडळ आहे, त्यावेळी आमच्या मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणुकीत प्रतिमा पुतळा आणण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी आम्हाला पोलिसांनी पत्र दिलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जो पुतळा आहे तो महाराष्ट्रात या मिरवणुकीमध्ये आणू नये, कारण त्यामुळे दंगल होईल. महाराजांची प्रतिमा जर पुण्यासारख्या शहरात मिरवणुकीमध्ये आणली तर दंगल कोण करणार आहे? याचा अर्थ पोलीस काय करतात, पोलीस जी लोक ऐकण्यातली आहेत त्यांना त्यांच्यावर आणखीन बंधनं टाकतात आणि जे लोक ऐकतच नाहीत. माझ्याकडे काही पत्रक आहेत ज्यामध्ये असं लिहिलंय की तुम्ही जर एनआरसी आणि सीए हा कायदा लागू झाला तर मुस्लिम समाजाला देश सोडून जावं लागेल, मुस्लिमांची सगळी संपत्ती जप्त होईल, मुस्लिमांना मताचा अधिकार राहणार नाही, त्यांच्या मुलांना सगळं देश सोडून जावं लागेल, अशी खोटी पत्रकं छापून सर्व ठिकाणी ही मशिदीच्या बाहेर वाटा, आपल्या समाजात वाटा, कॉम खतरे में असे संदेश देणारे लोक आहेत, त्यांचे काही रिपोर्ट किंवा त्यांची काही माहिती, त्यांच्या काही चळवळी या पोलिसांना कळत नाही. मात्र जे शांततेमध्ये गणपती मिरवणूक काढतात त्यांना तुम्ही सांगता की तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा मिरवणुकीत आणू नका, दंगल होईल. तर हे सुद्धा पोलिसांनी लक्षात घेतलं पाहिजे की कोण समाज किंवा कुठली व्यक्ती, कुठला माणूस हा दंगेखोर आहे, कुठला समाज हा शांत आहे, याच्यानुसार सुद्धा पोलिसांनी काही पावलं उचलली पाहिजे. आपल्याबरोबर अबासाहेब देतो संधी. एक पटकन मुद्दा आता ताजा निघालाय, त्यानुसार मुफ्ती सय्यद यांच्याशी बोलायचंय. मुफ्तीजी, मेरी आवाज आ रही है? मुफ्ती सय्यद, आप मेरी आवाज सुन पा रहे? काही तांत्रिक कारणामुळे कदाचित आपण पोहोचू शकत नाही. आबासाहेब, आपलं निरीक्षण. चांदोरकर साहेब, कॅब आणि एनआरसीच्या संदर्भामध्ये तो कायदा काय आहे, जनतेपर्यंत ज्यांना ऑब्जेक्शन आहे, जे लोक मोर्चे काढतायत त्यातल्या किती लोकांना माहिती आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे किंवा त्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये ज्याने मोर्चे काढायचे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत हे तुम्ही मांडले पाहिजे का नाही मांडले पाहिजे, समाजासमोर ठेवले पाहिजे का नाही ठेवले पाहिजे? साहेब, एक मिनिट, मला वाटतं थोडं समजण्यामध्ये गडबड झाली आहे. त्यांनी कॅब आणि एनआरसीच्या विरोधातला विचार नाही मांडलाय, त्यांनी एक उदाहरण दिलं की कशा पद्धतीनं अपप्रचार होतोय. मुफ्ती सय्यद आपल्या सोबत आहेत. मुफ्तीजी, मेरी आवाज अब आ रही होगी आपको? आ रही है, लेकिन उनसे बोल दीजिए जी. मुफ्तीजी, मेरा सवाल अब आपसे दरअसल ऐसा है कि पूरा विवाद पैदा हुआ क्यों, इस बहस तक जब हम पहुंचे तो ये एक मामला निकलकर सामने आया कि जो दरअसल मुद्दा है उसको गुमराह किया जा रहा है अलग अलग तरीके से झूठ फैला के. ऐसा झूठ क्यों फैलाया जा रहा है जिससे उभरा भड़क जो गुस्सा है वो गुस्सा हिंसा में तब्दील हो रहा है? देखिए, ऐसा है, मैं बार बार एक बात बोल रहा हूँ कि अगर मुझसे उन लोगों को हिंदी में बात करना है तो करें. आप मुझसे सवाल करते हैं और मेरे जवाब के बाद आधा घंटा उनका भाषण चालू रहता है, मैं इस तरह बात नहीं करता. उन लोगों को अगर मुझसे हिंदी में बात करना है तो करें. देखिए मुफ्ती सय्यद जी, बात मैं आपसे कर रहा हूँ, यहाँ आपने यहाँ बैठे हुए बाकी किसी ने आपसे बात नहीं की है, मैं आपसे बात कर रहा हूँ और मैं अपने तमीज को रखते हुए हिंदी में आपसे बात कर रहा हूँ, हालांकि आपको मराठी में बोलना चाहिए था. खैर, उस बात पे नहीं जाएंगे फिलहाल, आप मेरे जवाब पे आइए और जवाब दे दीजिए जल्दी. आप इंकर हैं या आप सामने वाले हैं? आपने क्या कहा? आप एंकर हैं, न्यूज वाले हैं या आप सामने बैठे हैं मेरे? मैं बाकायदा एंकर के रूप में आपसे सवाल कर रहा हूँ. हाँ, तो जो बीच में मैंने दो मरतबा कहा कि मुझसे हिंदी में बात की जाए तो क्यों नहीं बात की गई मुझसे हिंदी में? अरे सय्यद जी, अब आप मुद्दे को कहाँ लेके जा रहे हैं? आपसे कोई बात ही नहीं कर रहा था, जब आपसे बात हो रही है तो मैं हिंदी में पूछ रहा हूँ ना आपसे. अब आप मुद्दे पर आइए, बात का जवाब दे दीजिए
कि लोगों को गुमराह करके उनके बीच गुस्सा पैदा किया जा रहा है, इस आक्षेप को आप मानते हैं? मैं आपके सवाल का जवाब दे रहा हूँ जी। सुनिए, लोगों को गुमराह किया गया ये आपका बोलना है। सीधी सी बात ये है, आज की कंडीशन में जबकि देश पूरी तरह माशी बहरान का शिकार है, जीडीपी 7 से घटकर 2 पर आ चुकी है, इस वक्त सेंट्रल गवर्नमेंट इन तमाशों में क्यों पड़ी हुई है? क्या मजबूरी है उसको? पूरे देश के अंदर जो हर तरफ से आवाजें उठ रही हैं, खाली मुसलमान बोल रहा है क्या? दूसरी कास्ट नहीं बोल रही है? सब बोल रहे हैं। क्या बोल रहे हैं? आपको जिस चीज पर ध्यान देना चाहिए वो ध्यान दे नहीं रहे हो आप खाली नफरत की बाजार चला चल रहे हो, इसलिए माहौल गंदा हो रहा है। उसको इल्जाम किसी और को मत दो। ठीक है, आप एक और मेरा सवाल अब सुन लीजिए। यानी आप पूरे तरीके से इस बात को नकारते हैं कि किसी तरीके से एनआरसी और सीएए को लेकर कोई बात गुमराह करने वाली नहीं की जा रही है? कर नहीं रहा हूँ मैं उसको नकार, मैं बोल रहा हूँ खाली गुमराह करने की बात नहीं है, डिस्टर्ब किया है सेंट्रल गवर्नमेंट ने, सेंट्रल गवर्नमेंट डिस्टर्ब किया है, तो मौका मिल गया। मोर्चा निकल सकता, ऐसा नहीं है कि बैठे बैठाए मुद्दा खड़ा हो गया, बैठे बैठाए मुद्दा नहीं खड़ा हुआ है। अच्छा मुफ्ती जी, आपको हिंदी में सवाल किया है यहाँ पर हमारे बैठे हुए एक मेहरबान ने, आपने सुना होगा, उन्होंने कहा वो हिंदी में आपसे पूछ रहे थे कि शांति से भी मोर्चा निकल सकते ना। भाई मैं तो अपील कर रहा हूँ मोर्चा शांति से ही होना चाहिए, देश भर में आप निषेध कर रहे हैं उसका, हमने शांति से निकाला है। आप उसका जो देश भर में चालू है उसका निषेध क्यों नहीं करते आप लोग? बाबा कैसा है क्या ये चालू है, गलत है। हम जिस मोर्चा निकालना सबको संवैधानिक अधिकार है, आंदोलन कर सकते हैं, मोर्चा कर सकते हैं, लेकिन जो पुलिस के ऊपर हल्ला हो रहा है, पुलिस को मारधाड़ हो रही है, वो गलत है। अगर ये चीज का आप निषेध करते कि नहीं करते? मेरे भाई सुनिए, अगर पब्लिक ने पुलिस पर डायरेक्ट हमला किया है तो गलत है, और कहीं पुलिस ने जबरदस्ती लाठी चार्ज की वो भी गलत है। अब मुफ्ती भाई, ये पुलिस की लाठी कहां से आ गई? आप देख रहे हैं पुलिस कहां, अगर आपको लाठी चलाती दिख रही है तो क्या पहले पुलिस ने चलाई लाठी? मैं वही कह रहा हूं, अगर पहल पब्लिक ने की तो पब्लिक ने गलत किया। मैं बार बार बोल रहा हूं ना कि अगर कहीं पर पब्लिक ने पुलिस पर बेबुनियाद हमला किया तो गलत किया। मैं कहां ना बोल रहा हूं उससे, मैं इंतजार कर रहा हूं क्या? एक और सवाल आएगा आप तक, एक मिनट में पहले अपने एक और यहां बैठे हुए पैनल के गेस्ट से बात करूंगा। आशीष चांदोरकर, आपलं निरीक्षण काय आहे आणि कुठल्या मुद्द्यावर आपल्याला आता प्रश्न विचारायचा आहे? नाही, मला असं वाटतं की या सगळ्या पोलिसांवर जे हल्ले होतात किंवा जी काही त्यांची पोलिसांवर मोर्चेकऱ्यांकडून हल्ले होतात त्यावर काहीतरी कठोर कारवाई व्हायला पाहिजे। म्हणजे जसं भिवंडीचा मुद्दा मी उचलणार होतो तो वाघ साहेबांनी बरोबर आधी उचलला, त्यांचं अभिनंदन, कारण पोलिसांना ठेचून मारलं, ज्यांनी ठेचून मारलं, जमावाने ठेचून मारलं, त्यांना काय शिक्षा झाली, त्यांना फाशी झाली का त्यांना जन्मठेप झाली, यावर काय पुढे निर्णय काय लागला? त्यामुळे पोलिसांना येऊन कुठूनही कोणी मारतं आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं कारवाई करतं हे चुकीचं आहे। त्याच्याबद्दल याच्यावर पटकन उत्तर घेऊयात, मग आपल्याला चर्चेत मध्ये एक छोटी जाहिरातीची विश्रांती घ्यायची, पण तत्पूर्वी मुफ्ती जी यहां एक और मसला उठा है। भिवंडी में जिन दो पुलिस वालों को पत्थर से पीट कर मारा गया उनपे क्या कार्रवाई हुई आप बता सकते हैं? याद है आपको? मुझे खूब याद है, मैं उस वक्त भिवंडी में था जी। जो लोग इस मुद्दे को उठा रहे हैं उनसे पूछिएगा, खाली पुलिस ही मरी थी, पब्लिक ही मरी थी? देखिए यहाँ मुद्दा पुलिस को लेकर चल रहा है, तो आप ये बताइए ना कि पुलिस को जिसने मारा उस पर कार्रवाई क्या हुई? यानी वाह 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 वाह, यानी पुलिस से पहले जो लोग मरे उसको हम भूल जावे? अरे उस पे तो बिल्कुल कार्रवाई हुई है, मैजिस्ट्रेट इंक्वायरी हुई है, ये क्या बात हो गई? पोलिसांच्या कारवाई मध्ये जे लोक मेले असतील ते काय घरी बसले होते का? पोलिसांनी काय त्यांच्या घरात जाऊन गोळ्या घातल्या का? हातामध्ये शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरायचं, हातामध्ये बॉम्ब घेऊन रस्त्यावर उतरायचं, हातामध्ये दगड घेऊन रस्त्यावर उतरायचं, आणि तुम्ही म्हणता तुम्ही शांतीत होतात? 144 कलम लागलं होतं त्यावेळी, तिकडे घरी का नाही बसलात, रस्त्यावर कशाला आलात? मुफ्ती भाई मामला यहां ऐसा बहुत साफ है, देखिए पुलिस की कार्रवाई में जो भी मरा है उसकी मैजिस्ट्रेट इंक्वायरी हुई है और दोषी पुलिस वालों पर कार्रवाई हुई है, यह मैं आपको बहुत जिम्मेदारी से बता रहा हूं। अब आप बताइए जिन्होंने पुलिस वालों को मारा उन पर क्या कार्रवाई हुई, आपको याद है? मैं हजरत मैं वो डिपार्टमेंट इंचार्ज नहीं बतलाऊं क्या कार्रवाई हुई है? अरे आप नेता है, आपने थोड़ी देर पहले तो भिवंडी का बड़ा मसाल पेश की थी हमारे सामने, कार्रवाई करना किसका काम है? आप बताइए ना क्या कार्रवाई हुई, अगर आपको याद नहीं है तो छोड़ देते हैं, मैं अगला सवाल करता हूं आपको।
मैं वही बोल रहा हूँ, अभी क्या कार्रवाई हुई मैं ध्यान में नहीं है। हाँ ठीक है ठीक है, ये जवाब सही है आपका। अब दूसरा सवाल देखिए, इस बहस में एक और मुद्दा निकला, जो भी पुलिस वालों पे हाथ उठाएगा उसके खिलाफ देशद्रोह का मुकदमा चलना चाहिए, इस पर आपकी राय जानना चाहेंगे। नहीं मानता इस बात को मैं। अगर पुलिस वाले को बेबुनियाद मारा है तब तो कसूरवार है, तुम्ही कौन है, दोनों कसूरवार है। आज माला पहला मुद्दा असा आहे, तुम्ही कोण ठरवणार की जबाबदारीने मारलं की बेबुनियाद मारा है? हू आर यू टू डिसाइड दैट? दैट इज ओनली हाईकोर्ट डिसाइड करेगा। आप कौन होते हो डिसाइड करने वाले की बेबुनियाद मारा है की कैसा मारा है? पोलिसांवर हात कोणी जरी मी उचलला तरीही तो गुन्हा आहे। मी पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी मला मारलं तरीही मी त्याच्यावर हात उचलला नाही पाहिजे, कारण ते शासनाचे प्रतिनिधी आहे। शासनाचे प्रतिनिधी तुम्ही देशच मारताय तर तुम्ही देशद्रोह काय मारता? एक मिनिट एक मिनिट, अवधूत वाघ, या चर्चेला अशा पद्धतीच्या ट्रॅकवर नेऊ नका, माझी विनंती आहे तुम्हाला। मुफ्ती भाई ये कहां से मामला आ गया अभी कि पुलिस वालों के ऊपर उठाए गए हाथ के खिलाफ देशद्रोह का मुकदमा नहीं होना चाहिए, ये क्या बात हो गई? मैं क्या बोल रहा हूँ, मैंने कहा नहीं होना चाहिए, मैंने कहा जो कसूरवार है उसको होना चाहिए। तो कसूरवार को यहाँ पर देशद्रोह के मुकदमे के तहत सजा होनी चाहिए कि नहीं, ये सवाल था। जो कसूरवार है उस पर मुकदमा करो ना, आप बनकर किसी एक का मुकदमा क्यों करते हो? क्या क्या कहा आपने, दोबारा एक बार दोहरा दीजिए, आपकी आवाज भी एक बार स्पष्ट नहीं आ रही है। जो कसूरवार है उस पर मुकदमा कीजिए, आंख बंद करके किसी एक को आरोप मत लगाइए। अरे आंख बंद करने की अब बात कहां से आ गई, कसूरवार तो तय हो जाएगा ना कोर्ट में, क्या तब भी आप खड़े हो जाएंगे कि वो कसूरवार नहीं है या कोर्ट का फैसला मानेंगे? कोर्ट तय करेगा उसको, तो कोर्ट तय करे, हम कहां उससे इनकार कर रहे हैं। अच्छा ठीक है एक मिनट प्रसाद जी, यानी सुप्रीम कोर्टाने 5-0 मधून दिलेला एक मुद्दा उचलतो हा मानला नाही, त्याच्यावर पुन्हा रिव्ह्यू पिटिशन केलं। मला एक म्हणायचं आहे, ज्या श्रीराम मंदिरासाठी गेली 50-60 लढाई केल्यानंतर फक्त एका समाजाच्या लोकांना दुःख होऊ नये म्हणून या हिंदू समाजाने त्या दिवशी आपली दिवाळी साजरी केली नाही आणि शांतपणे तो निर्णय आपण एक्सेप्ट केला। खरं म्हणजे तो आमच्या दसऱ्या दिवाळीचा विषय होता, परंतु शांतपणे आम्ही पोलिसांना सहकार्य केलं, परंतु एका वेळी एक समाज असा दुसरा समाज लागू पडतो, अख्खा देश हाताला धरतोय, अख्खा देश जाळ्याला निघालेला आहे, अख्ख्या देशाचा मी निषेध करतो। ठीक आहे अबासाहेब पाटील, आपलं निरीक्षण आणि त्याच्यानंतर थांबायचं आपलं थोडा वेळ। सय्यदना माझा एक प्रश्न आहे, हिंदीतच विचारा म्हणजे ते उत्तर देऊ शकतील असं म्हणायचं। मैं अबासाहेब पाटील मराठा मोर्चाचे हूं, मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूं कि जो अभी देश भर में चालू है और जिस तरफ से दंगे हो रहे उसको आप किस नजर से देखते हो? उसको देश के लिए इंतहाई नुकसानदेह समझता हूं। इसको आप किस नजर से देख रहे हैं? अभी देश के लिए इंतहाई नुकसानदेह समझ रहा हूं। नुकसान होना चाहिए देश का जी हाँ, पुलिस के ऊपर हमला होना चाहिए। ये आग भड़की क्यों? नहीं आग भड़की जाकर खुजली क्यों ली गई? नहीं नहीं आग भड़की क्यों, उसका ही बात पूछ रहा हूं मैं आपको। ये जो चल रहा है आप क्यों भड़की? आप एक बात बताइए मुफ्ती भाई, एक मिनट अबासाहेब, एक मिनट था मुफ्ती भाई, मैं एक सवाल पूछता हूँ। कोई मालूम है मुफ्ती जी, अब मेरा सवाल सुन लीजिए। देखिए मराठा समाज को आरक्षण की मांग कल परसों की नहीं थी, वो कब से थी? जब से ये राज्य बना उसके चंद सालों के बाद हुई, तब से लेकर 32 साल से चली आ रही मांग को लेकर अगर मराठा समाज शांतिपूर्ण मोर्चे निकल सकता है तो चंद रोज पहले हुए फैसले के बाद निकले हुए एनआरसी और सीएए के खिलाफ के मोर्चे हिंसक क्यों हो रहे हैं? अच्छा आप जरा पीछे लौटेंगे जी, इससे पहले गुज्जर समाज का मोर्चा हुआ था जी, गुज्जर समाज ने मोर्चा किया था याद है? हाँ हाँ बिल्कुल किया था याद है, उसमें हुई हिंसा का पर भी सवाल उठाए थे, उस पर गोली चली थी, उस हिंसा का कोई समर्थन नहीं करा। आप इस सोच से बाहर आ जाइए कि ये हिंसा को लेकर भी धर्म विशेष की बात हो सकती है। दुनिया को बेवकूफ समझते हो क्या? उस वक्त देश जो ही मुकदमा चला था, अरे हम ये भी कह रहे हैं चलना चाहिए, चलना चाहिए, चलना चाहिए, हम भी कह रहे हैं चलना चाहिए, सब पे चलाओ। अरे बिल्कुल चलाओ, कौन रोक रहा है? उस पर भी चलाओ, जो आज हो रहा है उस पर भी चलाओ। आजचा जो विषय आहे तो तीच लक्षवेधी आजची आहे की अशा पद्धतीने जर चुकीच्या घटना घडत असतील तर त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा घडला दाखल झालाच पाहिजे। देशद्रोहाच्या मागणीच्या संदर्भातली चर्चा आणि इतरही अनेक प्रश्न आहेत आबासाहेब, एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय आपण।
नमस्कार लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आता थेट आपण सुधाकर सुराडकर यांच्याकडे जातोय. सुराडकर जी, एक प्रश्न असा आहे की आत्ताच्या घडीला अफवा फक्त आणि फक्त विशिष्ट समाजाकडून होत आहेत का सगळेच याच्यामध्ये सामील आहेत आणि या सगळ्यांना त्याची शिक्षा मिळायला पाहिजे? पोलिसांची भूमिका नेहमी निपक्षपाती राहायला पाहिजे. अफवा पसरवणारे कोणी असो, हिंदू असो, मुस्लिम असो, दलित असो, बौद्ध कोणी का असेना, बीजेपी असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, कुणीही असो, ही कारवाई त्याच्यावर झालीच पाहिजे. जसं मागे मी म्हटलं होतं, जेव्हा ऑगस्टचा विषय निघाला तर मी म्हटलं पोलिसांनी गोळा घालायला पाहिजे होते. तो मुस्लिम मॉब होता. मला कोणाच्याही धर्माशी काही घेणं देणं नाही. पोलीस म्हणून माझ्यापुढे दोनच व्यक्ती आहे, जे कायद्याचं पालन करतात आणि जे कायदे फोडतात. आता जे हे वातावरण जे तापवण्याचा प्रयत्न होतोय, हा दोन्हीकडच्या लोकांकडनं होतो. बरेच लोक याचा फायदा घेत आहेत, गुंड त्याचा फायदा घेतातच घेतात. प्रश्न असा येतो की पोलिसांनी जर कायद्याच्या चौकटीत वाजले, जसं मोर्चा काढायचा आहे, लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा हक्क आहे. मोर्चा जेव्हा काढायची परवानगी दिली तर त्यांच्याकडनंच व्हॉलंटियर तुम्हाला मिळतील ना. व्हॉलंटियर घ्या आणि जे गोंधळ करणार आहे त्यांच्या ताबडतोब एक्शन घ्या, प्रतिबंधक कारवाई करा, वेळी गोळी घाला. सुराडकर साहेब, मी एक वेगळा प्रश्न या निमित्तानं विचारतो. आंदोलनाचं आयोजन करणाऱ्याला याची जाणीव असते की नसते की आपल्या आंदोलनामध्ये कोण घुसू शकतं आणि त्याला रोखायचं कसं? आणि आणखी एक मोठी बातमी, मुस्लिम समाजामध्ये भीती निर्माण झालेली आहे सुधारणा कायद्याच्या संदर्भानं. बहुतेक वेळा त्यांना ही कल्पना असते, बहुतेक वेळा कल्पना असते, पण काही वेळेस असंही घडू शकतं की परिस्थितीचा गैरफायदा काही समाजकंटक, गुन्हेगार आणि धर्मांध मंडळी घेऊ शकतात. दोन्ही भाग आहेत, म्हणून इथे पोलिसांचा रोल फार महत्वाचा आहे. कारण मी असं केलेलं आहे, जिथे एक मुस्लिम मुलगा औरंगाबादला मेला होता लाठीचार्जमध्ये, एक दगड आला नाही. और हैदराबादून काही लोक चिथावणीसाठी येणार होते तर मुसलमानांनीच मला माहिती दिली, त्यांना आम्ही पकडून बाहेरच्या बाहेर पाठवलं. प्रश्न असा येतो की आज पोलीस समाजाचाही विश्वास गमावून बसलेले आहेत आणि सर्वांमध्ये पोलिसांचा जो विश्वास राहिला नाही त्याला पोलिसांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे. ठीक आहे सुधाकरजी, या मुद्द्यावर आबासाहेब पाटील यांना आक्षेप आहेत. आबासाहेब, कमी वेळ आहे, अल्प शब्दांमध्ये पटकन. सुराडकर साहेब, पोलीस त्यांचं कर्तव्य निभावत असतात, परंतु पोलिसांचे हात बांधलेले असतात त्या ठिकाणी. आणि अशा ठिकाणी ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला त्यांच्याकडे हत्यार असताना सुद्धा ते चालू करू शकत नाहीत. जर त्यांनी हक्क जे पोलीस बजावला तरी सरकार उभं शासन उभं त्यांचे वरिष्ठ अधिकारी पोलिसांच्या सांगा ना दुर्दैवानी तुम्ही ज्या वेळेला सांगता बाजूला मी साक्षीदार आहे. त्याचा 58 मोर्चे आम्ही काढले, पोलिसांनी बसून त्या ठिकाणी सगळं काम केलं, काही पोलिसाला कुठे त्रास झाला नाही. आमच्या मागे राहण्याचं आपणच म्हटलंय तर आपल्यासारखे लोक जेव्हा उभे राहतात आज जे लोकांची डोकी फुटलेले आहेत, काही लोक कोम्यात आहेत, असे पोलीस त्याच्या पाठीमागे कुठली यंत्रणा पैसे कोण देत नाही साहेब? आबासाहेब उत्तर घेऊ, हॉस्पिटलचे पैसे सुद्धा कोण द्यायला तयार नसते त्यावेळेला. उत्तरासाठी उत्तर मी देतो, त्याचं उत्तर मी देतो, त्याचं उत्तर मी देतो. हा, त्याचं उत्तर हे आहे की आपल्यासारख्या लोकांनी आणि समाजातल्या चांगल्या लोकांनी, कायद्याने वाकलेल्या लोकांनी पोलिसांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. वरिष्ठांनी पण ठामपणे राजकीय दबावाला बळी न पडता, मी स्वतः कित्येकदा सीएमला सांगितलं की हे योग्य नाही, मी करणार नाही, पण माझेच मित्रमंडळी, माझेच सहकारी होते की तुम्ही तो आम्हाला सांगा, आम्ही करतो. प्रश्न म्हणून मी म्हटलं की मुख्यत्वे हा पोलीस नेतृत्वाचा आहे. ठीक आहे, पोलीस नेतृत्व आज कणाहीन झालेलं आहे. ठीक आहे सुराडकरजी, मला पटकन आशिष चांदोरकर विचारायचं आहे. आशिष जी, आंदोलनाच्या नियोजनामध्ये जर या प्रकारची माहिती सुस्पष्ट असू शकते की आपल्या आंदोलनात कोण येऊ शकतं आणि कोण येऊ शकत नाही, तर मग हिंसेची जबाबदारी ही आयोजकाच्या आंदोलना म्हणजे आंदोलनाच्या आयोजकावरच का टाकू नये? नाही, अगदी बरोबर आहे. आंदोलन किंवा मोर्चा जो काढतो त्याचा जो आयोजक व्यक्ती, संस्था, संघटना जे कोणी असतील
त्यांच्यावरच त्याची जबाबदारी टाकली पाहिजे. जसं बंद मध्ये समजा एखाद्या संस्थेने राजकीय पक्षाने किंवा संघटनेने बंद आयोजित केल्यानंतर जे काही नुकसान होईल, जाळपोळ होईल, तोडफोड होईल, त्याचा खर्च त्यांच्याकडनं वसूल करावा असं जे म्हटलं जातं किंवा असा कायदा आणि काही ठिकाणी वसूल पण झालेला आहे. तसंच मोर्चा दरम्यान आंदोलनादरम्यान जे काही नुकसान होईल, जी काही जाळपोळ होईल आणि प्रसंगी जर काही पोलिसांना मारहाण झाली किंवा पोलिसांवर हल्ला झाला, पोलिसांना मारून टाकण्यात आलं भिवंडीमध्ये घडलं तसं, त्या अशी जर प्रकरणं घडली तर ती सगळी जबाबदारी आंदोलक जे मोर्चे काढणारे आहेत, संस्था, व्यक्ती, संघटना, त्यांच्यावरच टाकली पाहिजे असा काही कायदा. तर महाराष्ट्रातला कायदा आहे, मनसेच्या कडून सुरू झालेल्या आंदोलनाच्या नंतर आर आर पाटील गृहमंत्री असताना तो कायदा आपल्याकडे लागू झाला, तो राबवला जाण्याबाबतीतच प्रश्नचिन्ह असतात. अवधूत वाघ, या कायद्याच्या राबवण्यामधला जो राजकीय हस्तक्षेप आहे तो थांबला पाहिजे. हायकोर्टाने अशा बद्दलचा जो निर्णय दिला आहे त्यानंतर झालेल्या कित्येक आंदोलनामध्ये पब्लिक प्रॉपर्टीचं जे नुकसान झालं ते त्या आंदोलकाकडून वसूल करण्याची एकही केस नाहीये. याचा अर्थ तो जो काय कायदा झाला असेल तो फक्त पेपरामध्ये आहे आणि हेच माझं दुःख आहे. बघा होतंय काय ना की हे पोलीस आहेत ना, हे असंघटित रोजंदारीवर काम करणारी माणसं एवढीच म्हणून राहिलेली आहेत. हे चांगल्या अर्थाने घ्या. कसं आहे पोलिसांमध्ये काम करायचं, फ्रंट फूटवर काम करायचं, परंतु त्यांच्या मागे कोणी नसतं. त्यांच्या हातामध्ये जी लाठी असते जोपर्यंत लाठीमाराचा आदेश नाही ते करू शकत नाही, हातामध्ये बंदूक आहे जोपर्यंत शूटचा आदेश नाही तोपर्यंत करू शकत नाही. आणि हे ह्या सर्वांना माहिती आहे. काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांना पळवणारे जे दगडफेक करणारे लोक आहेत, त्यांच्या मागे लागणारी आणि आपलं सैन्य मागे मागे येत आहे, तेच आम्ही काल बघितलं इकडे महाराष्ट्रामध्ये. आणखी भारतामध्ये काश्मीर सोडून आपली लोक, आपले पोलीस मागे मागे येताना डिफेन्सिव्ह मोड मध्ये लपताना पाहिलेले शर्माची गोष्ट. माझ्यासारख्या नागरिकाला पुरे के पुरे आंदोलन के बीच जो पत्थरबाजी हो रही थी, क्या आंदोलन के आयोजक उन पत्थरबाजों को चुन चुन कर आंदोलन में शरीक होने से रोक सकते थे? आप मुझसे पूछ रहे हैं? बिल्कुल बिल्कुल, हिंदी में तो आप ही से पूछूंगा. मुजफ्फर से पूछ रहे हैं? हाँ, मैं असल में चूंकि बहुत लंबी लंबी बातें हो रही थी ना जी, इसलिए मैं ध्यान नहीं दे सका. आप मुझसे पूछ रहे हैं, दोबारा पूछिए. जी देखिए, अब हिंदी में सवाल आएगा तो वो आप ही के लिए होगा. अब मैं सवाल ये कर रहा हूं कि जिस तरीके से यहां पर बाकी के तमाम लोगों ने एक बात कही कि आंदोलन में जो पत्थरबाज शामिल हो रहे थे उनकी जानकारी आंदोलन के आयोजकों के पास जरूर होनी चाहिए. अगर ऐसी बात है तो क्या आंदोलनों के आयोजक ऐसे पत्थरबाजों को अपने आप से दूर नहीं रख पा रहे? मैं क्या पूछ रहा हूं, किसी भी आंदोलन में जो पब्लिक जमा होती है तो क्या उसको चेक करके आधार लेकर के उसकी इंक्वायरी कर शामिल करते हैं क्या? तो भीड़ होती है, पब्लिक होती है, वो उसमें अच्छे बुरे हर तरह लोग शामिल हो जाते हैं. हाँ, छोटा अगर 100-200-500 लोगों का मोफ हो तो मुमकिन है. जहाँ लाखों का मोफ होता है वहाँ कौन मालूम पड़ेगा किसको गुस्सा आएगा, कौन पत्थर चलाएगा. और हम तो यहाँ तक कहते हैं कि पुलिस इस पे भी निगरानी रखे कि ऐसा तो नहीं है कि मोफ किसी और का पत्थर की ओर चला रहा है उस मोफ को नाकाम करने के लिए, जिसके नाम परमिशन उसको फंसाने के लिए, ऐसा हो सकता है? नहीं नहीं, अगर आप ऐसी बात कर रहे हैं तो इसको लेकर आप आंदोलन है क्या, किसकी तरफ उंगली उठा रहे हैं? आपको क्या लग रहा है, जो मोर्चे निकल रहे हैं वो शांतिपूर्ण है और उनकी शांति भंग करने की बाहरी कोशिश हो रही है? त्यांचा जो आरोप आहे ना आणखीन पुढे नेऊन जायचा आहे. मी तर म्हणतो पोलिसांनीच पोलिसांना मारलं. एक मिनिट, त्यांना उत्तर देऊ द्या. बोलत असाल सय्यद, एक स्टेप पुढे जाऊया ना. पोलिसांनीच पोलिसांना मारलं, पोलिसांनीच पोलिसांना गोळ्या घालल्या, हे सगळे पोलिसच होते. अरे काय चाललंय काय? नाही नाही, अशा प्रकारच्या तर्कालाही ही चर्चा पुढे नाही जाऊ शकत. आबासाहेब पाटील थांबा, आपल्याला सय्यद मुफ्ती यांच्याशी पण बोलायचं आहे. मुफ्ती भाई, मेरी आवाज आ रही होगी? नहीं आ रही है तो मैं आपसे सवाल थोड़ी देर के बाद दोहरा देता हूं. कोई तांत्रिक कारण की वजह से आप तक पहुंचना मुश्किल हो पा रहा है. आबासाहेब, तुमचं काय निरीक्षण आहे? काही वेगळं असेल तर बोला. वेगळं म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्या मोर्चामध्ये कोण आले कसे आले, पण ते ज्या ठिकाणी दगड येतात ते कोणी रात्री आणून ठेवलेले असतात, हे अचानक दगड कुठे येत नाहीत. उत्तर द्या एक मिनिट. आबासाहेब, तुम्ही एवढे मोर्चे काढलेत मराठा मोर्चाचे, म्हणजे मराठा आरक्षणासाठीचे मोर्चा, असा अचानक होतो का? इतका शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध मोर्चा अचानक होऊ शकतो?
आणि हिंसा सुद्धा अचानक होऊ शकते. बघा प्रसाद जी, मोर्चा जो आयोजन करता, आंदोलन आयोजन करतो, त्यांनी आचारसंहिता द्यावी लागते. ही आचारसंहिता ह्या टायमिंगला चालू होणार, ह्या टायमिंगला संपणार, आणि अशा पद्धतीने आम्ही हे आम्ही निवेदन झालं तर आपण जायचं आहे. ही सगळी आचारसंहिता त्या पब्लिकला घालून द्यायची असते. परंतु हे ज्या पद्धतीने ह्यांनी जे सांगितलं, कुठलं नियोजन आहे आता ते त्यांनी सांगितलं. सवाल आपसे है, आवाज आ रही होगी मेरी और मैं हिंदी में आपसे जानना चाहूंगा. आप कह रहे हैं कि अगर भीड़ को शांतिपूर्ण तरीके से चलने से रोकने के लिए कोई काम कर रहा है तो ये कौन है, कौन ये भी तो बताइए. मैं कह रहा हूं ना, किसी भी मोप में कोई दाखिल हो सकता है. क्या आप इसको नकार सकते हैं? लाख दो लाख का मजमा है, उसमें 10-20 लोग शरारत करने घुस गए. हर एक आदमी कोई ना कोई अपोजिट रहता है. सवाल ये है कि पत्थर कौन चलाएगा, ये किसको मालूम पहले से? पहिल्यांदा मोर्चा निघाले, पहिल्यांदा आंदोलन झाली का असे, हे काय चाललंय तिथं? तुम्ही मुद्दा समजणार नाही. त्यांना हिंदीत विचारावं लागेल. देखिए सवाल ये है कि देश में क्या पहली बार ऐसे आंदोलन नहीं हो रहे हैं? बात आंदोलन के हिंसा की और पुलिस पे निशाना बनाने की है. बहुत हुए, हम बचपन से देख रहे हैं, बचपन से देख रहे हैं. मुझे याद है, सुनिए सुनिए सुनिए, नागपुर के करीब खेल लांजी गांव में 4 दलितों को जला के मार दिया गया था, और बंबई में उसका आंदोलन था, हम भी उसमें शामिल थे. फिर पब्लिक भड़की थी, डक्कन क्वीन ट्रेन जला दी गई थी, तब किसी को नजर नहीं आया था. क्या किसको बोलते हैं आंदोलन, किसको बोलते हैं हिंसा? भी हुआ था, पहला इत्तेफाक है. क्या भी बात हुआ था? हमेशा ऐसा होता है. कैसा हमेशा होता है? किसी भी समाज का समर्थन कर रहे हैं क्या आप? उसका हमेशा ऐसा होता है तो समर्थन कर रहे हैं? कह रहे हैं नहीं, उसका समर्थन कर रहे हैं. हाईवे जाम किया गया था, हाईवे जाम हुआ था, बराबर है. बात पूछता हूँ, उसका समर्थन कर रहे हैं क्या आप? सुनने का मिजाज बनाइए. समर्थन कर रहे क्या उस चीज का? जब राज साहब को ईडी की नोटिस दी गई थी तो मनसे वाले रोड पर नहीं आए थे? कौन सा? जब पवार साहब को नोटिस देने की बात चल रही थी तो एनसीपी रोड पर नहीं आई थी? नहीं, वो पॉलिटिकल में मेरा इश्यू नहीं, पॉलिटिकल में हमारा कोई रोल नहीं उसके अंदर. सबको देखिए सैयद जी, देखिए मामले को आप समझिए. मैं आपको मामले के लिए एक सीधी बात रखता हूँ. किसी भी हिंसा का कोई समर्थन यहाँ बैठ के नहीं कर रहा है. बात गुजरों के हिंसक आंदोलनों की हो, एमएनएस के हिंसक आंदोलनों की हो, एनआरसी सीएए के मुखालफत करने वालों की हिंसक आंदोलनों की हो, सबकी मुखालफत हो रही है. कोई उसकी बात का समर्थन नहीं कर रहा. मुद्दा यह है, पुलिस पे हाथ उठाने की जरूरत क्या है? हमारा कहना यह है, हमारा कहना यह है, सुनिए, हमारा कहना यह है कि वो एनआरसी मुद्दा हो या कोई भी मुद्दा हो, देश की पब्लिक की भावनाओं की रियायत होनी चाहिए. पब्लिक पब्लिक है, पुलिस पुलिस है. जो गलत करे उसको मुजरिम करार दीजिए, किसी एक को वन साइड क्लीन चिट मत दीजिए. अरे कोई नहीं दे रहा है ना एक साइड क्लीन चिट, और ना ही किसी एक को निशाना बनाया जा रहा है. पुलिस के साथ अभी ताजा मुद्दा किसका है? ताजा मुद्दा एनआरसी और सीए के मुखालफत करने वालों का आपकी बात तो सवाल उन्हीं को पूछा जाएगा. प्रसाद जी मला एक अवधूत जी एक मिनट हिंदी हिंदी त्यांचं उत्तर पूर्ण करू, वेळेची मर्यादा पण आहे आपल्याला. सैयद जी आप जवाब दीजिए. सीए की मुखालफत, सीए की मुखालफत कौन कौन सी कमेटी कर रही है? कोई एक कमेटी कर रही? ठीक है, सीए की मुखालफत कौन कौन सी कम्युनिटी कर रही है? कोई एक कर रही है? नहीं, अरे जो जो कर रहे हैं ना उन सब से ये सवाल होगा कि आपके वजह होगी हिंसा क्यों हो रही है. कुछ तो वजह होगी, पब्लिक रोड पे आ रही है. अब आप वापस हिंसा का समर्थन करने लगे कुछ तो वजह होगी कह के. पुलिस को निशाना बनाने की जरूरत क्या है? इंडियन पब्लिक के मोर्चे है वो. हमारा मोर्चा पूरा मन था. ठीक है, हम पब्लिक आप समर्थन कर रहे क्या? हमने बड़े बड़े मोर्चे किए, पीसफुल किए हैं, हमारे पुलिस के बहुत अच्छे संबंध है. ठीक है मुफ्ती भाई, यहाँ पर घड़ी की टिक टिक आगे बढ़ रही है, इसलिए मैं रोक रहा हूँ इस पूरी बहस को. अवधूत 30 सेकंड. ठीक है, फक्त जर याचं सगळं अनालिसिस केलं तर अख्ख्या देशभर घडलेले जे दंगे आहेत या संदर्भामध्ये ते कुठच्या लोकवस्तीमध्ये घडले याचं बघितलं तर तुम्हाला कळेल की 100% कुठे ना कुठेतरी या सर्वांना लिंक करणारा एक धागा आहे. पुढचे आपण त्याची निरीक्षणांची चर्चा परत वेगळ्या वेळेला करता येईल. आता हा नवा विषय इथे सुरू करायची गरज नाही. दरम्यान वेळमर्यादेपोटी आपल्याला ही चर्चा यापुढे नेता येणार नाहीये. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता, पोलीस आपल्या रक्षणासाठी आहेत. पोलिसांचं नेतृत्व कितीही कमकुवत झालं तरी त्यांच्या वर्दीचा मान नागरिक म्हणून आपल्याला राखायला हवा, आणि तितकीच जबाबदारी पोलिसांची स्वतःवर सुद्धा आहे की त्यांनी अंगावर घातलेल्या वर्दीची ते प्रामाणिक राहायला हवेत
आणि तितक्याच निष्पक्ष आणि निस्पृहपणे त्यांनी आपलं वागणं ठेवायला हवं. तूर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.